बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात पहिला कोरोना रुग्ण की ज्याच्यावर मृत्यूनंतर त्याला कोणाची पुष्टी झाली होती, नंतर त्याचीच 65 वर्षीय आई, 13 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा हेही झालेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांचा दुसरा रिपोर्ट बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता, तर तिसराही रिपोर्ट आज शुक्रवारी 17 एप्रिल रोजी निगेटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून थोड्या वेळापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुलढाणा शहरात पहिल्या कोरोना संसर्गिताचा मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कातील हे 3 जण मागील 18 दिवसांपासून क्वारंटाईन होते. उपचारानंतर त्यांच्या 3ही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्या 3घांनाही सुटी दिली आहे. असं आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आपल्याकडे 21 पेशंट्स होते जे आपण कंटेनमेंटमध्ये ठेवले होते जे पॉझिटिव्ह आले होते. त्याच्यापैकी 3 पेशंट्सनी जे त्यांच्यावर उपचार झाला होता त्याला त्यांच्या ट्रीटमेंटवर त्याच्यावर झालेलं आहे आणि आज त्यांना आपण रिकवर म्हणून घरी पाठवतो आहे. त्यांच्या हॉस्पिटलमधून सुट्टी त्यांना देण्यात आलेली आहे आणि काल 19 सॅम्पल्स जे पाठवण्यात आले होते ते सगळे नेगेटिव्ह आमच्याकडे आलेले आहे. तर बुलढाणाकरांना मला रिक्वेस्ट करायची आहे की जरी हे रिकवर होऊन घरी गेले, जरी आपल्याकडे नेगेटिव्ह आता पेशंट्स येत आहे, तरी पण थोडासा अलर्ट राहण्याची गरज आहे आणि हे अलर्टनेस आपण पाळावे आणि याच्या जे काही लॉकडाऊन अनुषंगाने बंदी लावलेली आहे त्याचं पण पालन करावे. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा उपस्थित होत्या. महाराष्ट्र न्यूज 10 साठी धीरज अवसरमोलसह फारुख शेख, बुलढाणा.